नवीन वर्ष, नवीन ऊर्जा, नवीन काम आणि नवीन अमृता तुम्हाला पाहायला मिळणार आहे. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राचा फेवरेट कोणच्या रेड कार्पेटवर? अमृताशिवाय रेड कार्पेट अपूर्ण आहे. अमृता, आम्ही सगळेजण तुझी वाट बघत होतो, कधी तू येते. थँक्यू, थँक्यू. आणि मी परफॉर्म करत आहे यावेळेस MFK 2022 चंद्रमुखीला. एवढी सगळी नॉमिनेशन्स आहेत तर रेड कार्पेटवर थोडं लेट यायची एक परवानगी आहे मला. लुक खूप छान घेतलेला आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. काही नाही, चंद्रा म्हटल्यानंतर पांढरा रंग जो आहे तो पाहिजेच होता. आणि मी म्हटलं की आता इतक्या नऊवार साड्या आणि सहावार आपल्या टिपिकल पैठणी इतक्या नेसून झाल्या, मी म्हटलं मला साडीच नेसायची, पण काहीतरी वेगळं करूया. सो हा लुक आहे. नऊवारी तर घालायला शिकली आहेस प्रॉपर नेसायला? हो 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 हो, प्रॉपरली अगदीच. तुला आता झोपेतून उठून जाईल, आता चल मला नेसव. कशाला झोपेत ना उठून, आपण मस्त तयार होऊन नऊवार नेसता येते आपल्याला. एवढी जोरात झोप नका डिस्टर्ब करू. बरं, कशा पद्धतीने चंद्रमुखी नंतर पूर्ण ब्लॉकमास्टर झालेल्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने नवीन वर्षाकडे बघतो? नवीन वर्षात खूप काही करायची ऊर्जा मिळाली आहे चंद्रमुखीमुळे. आणि महाराष्ट्राचा फेवरेट कोण म्हणजे महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्र जे आहे ते वोट करणार आहे. सो मला असं वाटतं हा सोहळा आणि हा अवॉर्ड अत्यंत खास आहे माझ्यासाठी, कारण महाराष्ट्राने चंद्राला डोक्यावर उचलून घेतलंच आहे. आता ते वोट्समध्ये किती येत आहे ते मला बघायचं आहे. पण खरं सांगायचं तर नवीन वर्ष, नवीन ऊर्जा, नवीन कामं आणि नवीन अमृता तुम्हाला पाहायला मिळणार आहे. यावर्षी कुठे कुठे आम्हाला दिसणार आहेत, म्हणजे वेब सिरीज करणार आहे, फिल्म्स करणार आहे की असं धमाके? मी म्हणते तसं की आयुष्यात कुठल्याही गोष्टीला नाही म्हणायचं नाही, सगळं करून बघायचं. आणि तसंच आहे, दोन वेब सिरीज मी शूट केल्या आहे, चित्रपटाची लवकरच घोषणा होणार आहे. आणि मराठी, हिंदी असं सगळं चालू आहे छान छान. माझ्या मते अमृताचा हा एक आहे की मंत्र आहे की आयुष्यात कुठल्याही गोष्टी नाही म्हणायचं. येस अगदीच. थँक्यू सो मच. सो मच, थँक्यू.